ओबीसी मंत्रालय स्थापन करणं म्हणजे जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची जळजळीत टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सरकार इंग्रजांसारखीच फोडा आणि झोडा नीती वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ओबीसी मंत्रालय सुरू करण्यापेक्षा आहे तीच यंत्रणा सक्षम करा, उचललेलं पाऊल प्रामाणिक आहे हे सिद्ध करा असं आवाहनही त्यांनी केलं. निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारकाचं जलपूजन करता पण बाबासाहेबांच्या रखडलेल्या स्मारकाबाबत उत्तर द्या असा सवालही त्यांनी केला. तर ओबीसी मंत्रालयाच्या सरकारच्या निर्णयाचं राष्ट्रवादीकडून स्वागत आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. आज आपल्याकडे असणारी प्रचलित धोरणं ही सक्षम आहेत या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, हरकत नाही. पण सरकारने उचललेलं जे पाऊल आहे ओबीसी मंत्रालयाचं, शेवटी सरकारचा निर्णय अपेक्षा करूया की त्याने उचललेलं पाऊल हे फक्त राजकीयदृष्ट्या याच्यात राजकारण नाही, पण खऱ्या अर्थानं सरकारची भूमिका प्रामाणिक आहे असं आता भविष्य ठरेल. कसं आहे की चांगला निर्णय आहे म्हणतो या संदर्भामध्ये. जसं सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या नंतर आमच्या सरकारने त्याला पुढाकार घेतला आणि अल्पसंख्याक विभाग आपण सुरू केला. आता जर का सुरू केला असेल तर ते चांगला निर्णय आहे. शेवटी ओबीसीच्या कल्याणार्थ अनेक बाबी आपल्याला करायच्या आहेत. पण एका गोष्टीचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की मंडल कमिशनचं अंमलबजावणी करण्यासाठी देशामध्ये निर्णय घेतल्याच्या नंतर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रक्षोभ झाला, पण मंडल कमिशनची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलं ते महाराष्ट्र. त्याचं नेतृत्व होतं पवार.